आणि आता होऊ दे व्हायरलमध्ये, बघूयात कोणते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, काय त्याच्यामध्ये गंमत जंमत आहे, सुरुवात करूयात. व्हर्च्युअल रियालिटीचा इफेक्ट जणू आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी असल्याचं भासवतं. सध्या अनेक मॉलमध्ये गेम स्टेशनवर अशा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात जंगलची सैर रोलर कोस्टरमधून करता येणार आहे. रोलर कोस्टरमध्ये न बसता या राईडचा अनुभव घेता येतो. मशीनद्वारे लाकडावर कोरून एखादी वस्तू बनवणं खूप सोपं आहे, पण तीच वस्तू मशीन विना बनवणं तितकंच अवघड आहे. मात्र याला एक तरुणी अपवाद ठरते. तिनं चक्क एका अखंड भल्या मोठ्या लाकडावर एक दोन नव्हे तर तब्बल 50 अधिक खोडे तयार केले. तो हे खरं आहे, तिनं केलेल्या या कोरीव कामाचं सर्वच जण कौतुक करतात. मंडळी, एका मगरीला बघून आपला थरका बुडतो, पण जर तुम्ही शेकडो मगरींना तुमच्या जवळ पाहिलं तर काय कराल? एक जण चक्क छोट्या बोटीतून नदीच्या अरुंद भागातून जाताना दिसतोय, मात्र मध्यभागी येताच त्या नदीतून शेकडो मगरी बाहेर पडताना दिसत आहेत. क्षणभर विचार करा, जर बोट पलटी झाली तर कोणत्याही वस्तूचा बॅलन्स राखण्यासाठी खूप सराव करावा लागतो. हाताने तोल सांभाळायचा असेल तर थोडं सोपं जातं, पण पायानं तोल सांभाळणं म्हणजे खरंच एक आव्हान. पण एक तरुणी कोणतीही वस्तू दिली तरी आपल्या दोन्ही पायांनी त्या वस्तूचा परफेक्ट तोल सांभाळताना दिसते. मोठ्या मडक्यापासून ते लाकडाचा जड टेबल ही ती सहजपणे दोन पायांवर सांभाळताना दिसते. कुत्र्याला आणि शेळीला झाडावर चढतानाचे व्हिडिओ आपण पाहिलेत, पण कधी गायीला घराच्या छतावर चढलेलं पाहिलं का? एका व्हायरल व्हिडिओमध्ये घराच्या छतावर चक्क गाय मस्त बागेत असल्याप्रमाणे फिरताना दिसते. पण प्रश्न असा पडलाय की ही गाय नेमकी इतक्यावर कशी पोहोचली? रस्त्यानं जाताना आपल्याला अनेक अतरंगी पात्र असलेली लोक भेटतात, ज्यांच्या वागण्याने आपल्याला एक तर त्रास होतो नाही तर त्यांचं वागणं मजेशीर वाटतं. असाच एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय, ज्यामध्ये एक कार चालक कार थांबवून एका वृद्ध माणसाला त्याच्या कुत्र्यासह रस्ता ओलांडू देतोय, पण तरी तो वृद्ध व्यक्ती उलट कार चालकावर रागाने काहीतरी बोलतो. इतकंच नाही तर स्वतःचंच लक्ष नसल्याने तो समोरच्या खांबाला धडकतो, पण त्याचाही राग तो ड्रायव्हरवरतीच काढतो. या व्हिडिओवर इन्स्टंट कर्मा अशा कमेंट्स नेटकरी करतात. आनंद महिंद्रा यांनी एका स्वीट कॉर्न विक्रेत्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली. आपल्या ग्राहकांना सेवा देताना त्यानं डब्यांमधून म्युझिक तयार केलं. त्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झालेत. आनंद महिंद्रा यांनी पर्क्युशन फेस्टिवलमध्ये या कुथू वाजवणाऱ्या स्वीट कॉर्न विक्रेत्याला आमंत्रित केलं. शूजमध्ये आणि कारच्या बोनेटमध्ये साप सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण कधी हेल्मेटमध्ये साप सापडल्याची बातमी तुम्ही ऐकलीत का? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ऑफिसला जात असताना एकाला हेल्मेट घालताना त्याच्या हेल्मेटमध्ये काहीतरी असल्याचा संशय आला. बघितलं तर हेल्मेटच्या आतील भागात चक्क साप आढळून आला. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंडळी, कारमध्ये बिघाड झाला तर आपण कार थेट सर्व्हिस सेंटरमध्ये नेतो, मात्र एका पठ्ठ्यानं घरीच आपल्या कारची भन्नाट पद्धतीत सर्व्हिसिंग केली. त्यानं कारच्या तुटलेल्या भागाला चक्क विटा आणि सिमेंटचं प्लास्टर करून रिपेअर केलं. व्हिडिओच्या शेवटी त्याची कार एकदम परफेक्ट झालेली दिसते. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले.
माकड मानवी वस्तीत घुसून नेहमीच हैदोस घालतात. अशाच एका माकडाने चक्क गावात घुसून घराच्या छतावरील डिश टीव्ही वर उड्या मारून डिश टीव्ही खराब केली. प्राण्याने एकमेकांवर हल्ला केल्याचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात मोठ्यांच्या भांडणाचा राग त्यांच्या लहान पिल्लांवरती काढला जातोय. एका माकडानं रागाच्या भरात दुसऱ्या माकडाच्या निरागस पिल्लाला जोरदार ढकलून दिलं. हे पाहून त्याच्या आईला इतका राग आला की तिनं लगेच धावत येऊन त्या माकडाच्या पिल्लाला तोंडात पकडून मारू लागली. या दोन माकडांच्या भांडणाची शिक्षा त्यांच्या निरागस पिल्लांना झाली. मास्टर सचिन तेंडुलकरचे डुप्लिकेट तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण त्यांना बघून लगेचच कळतं की ओरिजिनल नाही तर ते डुप्लिकेट आहे. पण सध्या एक व्हिडिओ समोर आला ज्यात सचिन सारखा हुबेहूब दिसणारा आणि हुबेहूब चालणारा, तसंच त्याची उंची आणि शरीराचं पोतही बऱ्याच अंशी सचिन सारखीच आहे. त्यामुळे जर त्याला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातली तर तो खरा सचिन नाही हे फार कमी लोक ओळखू शकतील. गायक सॅम्युअल फ्रेडरिक स्मिथ, ज्याला सॅम स्मिथ नावाने ओळखलं जातं, त्यानं ब्रिट अवॉर्ड 2023 सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी सॅम स्मिथनं परिधान केलेल्या आगळ्या वेगळ्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लंडनमध्ये राहणाऱ्या फॅशन लेबल हॅरीने हा आकर्षक ड्रेस डिझाईन केला असून ब्रिटिश अवॉर्ड्स रेड कार्पेटवर सॅम स्मिथ लक्षवेधी ठरला. सॅम स्मिथनेही त्याच्या लुकचे फोटो शेअर केलेत. मंडळी, बालपणी केलेली मज्जा मस्ती तुम्हाला आजही आठवत असेल. WWE बघितल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही फाईटही केली असेल. असाच एक लहानग्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. या व्हिडिओत काही मुलं गमतीत एकमेकांना मारताना दिसतात. यातला एक मुलगा सेम WWE प्रमाणे मुलाच्या अंगावरून उडी घेताना दिसतोय. दरम्यान त्या लहानग्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. सकाळी उठल्यावर एक महत्वाचं काम आपल्याला सर्वांनाच करावं लागतं, दिवसभरात जमलेला कचरा हा कचरा गाडीत टाकणं. तुम्ही अनेकदा कचरा घेऊन एकतर कचरा पेटीपर्यंत गेला असाल किंवा कचऱ्याच्या गाडीपर्यंत, मात्र हा 72 बघा. घरातून कचरा एका पिशवीत आणतो आणि थेट चालत्या कचरा गाडीवरच्या व्यक्तीकडे फेकतो. दरम्यान या दोघांच्या बॉन्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मंडळी, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला आपण अनेकदा उभे असतो आणि रस्त्यावर उभा असताना अचानक काही घटना घडतात ज्याने मोठी गंमत घडते. असाच एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक व्यक्ती हा रस्त्याच्या कडेने चालत जातोय आणि नेमकं त्याच वेळेला रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीचं टायर निखळून अतिवेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने येतं. टायरकडे लक्ष जाताच ही व्यक्ती उडी घेत टायरला चुकवताना दिसते. या व्यक्तीच्या समय सूचकतेमुळे हा व्यक्ती टायरला धडकण्यापासून वाचतो. टांगा पलटी घोडा फरार अशी म्हण आहे, असंच काहीच या व्हिडिओमध्ये घडलंय. या व्हिडिओमध्ये टांगा पलटी झाला नाहीये, घोडा मात्र फरार झाला. आणि या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घोड्याला एका दुकानाच्या शटरला बांधतो आणि हा व्यक्ती दुकानाच्या आत शिरतो. व्यक्ती दुकानाच्या आत शिरल्यावर घोडा पूर्ण ताकदीनं दरवाजा तोडून पळून जातो. घराच्या बाहेर निघताना आपण जरा सांभाळूनच निघतो, कारण केव्हा कुठे काय घडेल सांगता येत नाही. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य घराच्या बाहेर निघतं, मात्र काळ आला पण वेळ आली नाही असंच या दाम्पत्याबाबत बोललं जातं. बोललं गेलं तर वावगं ठरणार नाही, कारण बाहेर बर्फवृष्टी सुरू असते आणि हे दाम्पत्य घराबाहेर निघतं. त्याच्या काही क्षणानंतर घरावरून बर्फाचे ढिगारे हे खाली पडतात आणि यातून हे दाम्पत्य कसं बचावलं त्याचा हा व्हिडिओ आहे. मातीच्या ढिगाऱ्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही नागरिकांना मातीचा ढिगारा रस्त्यावर येताना दिसतो आणि त्यामुळे हे नागरिक त्या ठिकाणावरून पळ काढताना दिसतात. अनेक जण त्या ठिकाणावरनं पळ काढतात, मात्र एका व्यक्तीचं हेल्मेट हे खाली पडतं.
हेलमेट घेण्याच्या नादात मातीचा ढिगारा या व्यक्तीपर्यंत येऊन पोहोचतो आणि या व्हिडिओत हा व्यक्ती थोडक्यात बचावला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या गंगा घाटावरचा पक्ष्यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत गंगा नदीत काही पक्षी बसलेले आहेत तर काही पक्षी हे घिरट्या घालतात. दरम्यान या पक्ष्यांना खाण्यासाठी एक तरुण खाद्य टाकताना दिसतो. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.